बदलापूरच्या मार्केटमध्ये आहोत तर इथे बघा मी शेवळी घ्यायला आलो आहे. मी तुम्हाला मी आज रेसिपी दाखवणार आहे तर आपण थोडी माहिती घेऊ शेवळी कशी असते ती. ताई शेवळी कुठून आणता तुम्ही? जंगलामधून आणता का? ओके. अशी शेवळी दिसते ती बदलापूरमध्ये जुड्यांमध्ये अशी बांधून ते विकायला आणतात मार्केटमध्ये आणि खूपच छान भाजी बनते. खूप मेहनत आहे आणण्यासाठी बनवण्यासाठी. जंगलामध्ये मिळते ही भाजी. ताई तुझं धन्यवाद. वेलकम टू शेफ प्रसाद क्रिएशन. काल मी मार्केटमध्ये गेलेलो आणि तिथे मी बघितलं की शेवळी आलेली आहे मार्केटमध्ये. जी मेच्या लास्ट मंथ वीकमध्ये आणि जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा पाऊस सुरुवात होते त्यावेळेला मार्केटमध्ये विकायला येते. जुड्यांमध्ये बांधलेली असते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल ते शेवळं शेवळी किंवा इंग्लिशमध्ये त्याला ड्रॅगन स्टॉक या म्हणतात. हे सुरणाच्या फॅमिलीशी रिलेटेड. सुरण जसं खाजेरी असतं तसंच शेवळं पण असतं. पण भाजी बनवायला थोडी कठीण अशी नाही म्हणणार बट थोड्या ट्रिक्स आणि थोड्या इन्ग्रेडियंट्सचा थोडा विचार करावा लागतो. पण माझी आई खूपच छान बनवते शेवळ्याची भाजी. बिलकुल खपावत नाही किंवा कशाला ती लागत नाही. तर तिचं बनवणं जे आहे खूपच छान आहे. शेवळी खूप उत्तम बनवते ती. तर बघूया आपण शेवळ्याची भाजी. तर आपण पाहिलं व्हिडिओमध्ये शेवळी कशी मार्केटमध्ये येते. जुड्यांमध्ये जुड्यावर येणारा पाला हे सगळं कसं काय अवेलेबल असते ते बघितलं आपण. शेवळीची जेव्हा ऍक्च्युली भाजी करण्याच्या आधी खूप प्रोसिजर आहे, तयारी आहे. ती थोडी वेगळी आहे कारण खाजेवाली भाजी आहे. त्याची माहिती आणि काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपल्याला आई खूप छान प्रकारे एक्सप्लेन करू शकते. ताई तू त्या शेवळीच्या तयारीबद्दल काय सांगशील? शेवळी आता जशी आणायची त्याची सालं काढायची. सालं काढताना त्याला खा घेऊ नये, तेल लावायचं आणि बारीक चिरून ठेवून द्यायची. ही आहे शेवळ्याची जुडी आणि त्याच्या बरोबर आहे हा बोंडग्याचा पाला. हा पाला खूप इम्पॉर्टंट आहे. जुडीच्या सोबतच येतो हा पाला. तर या पाल्याची पेस्ट आपण ॲड करायची. त्याच्यामुळे शेवळीची जी खाज येते ती कमी होते किंवा येत नाही खाज. बोंडग्याचा पाला किंवा काकडं मिळतात. काकडं जी आहेत ती एक आवळ्यासारखी दिसणारी फळ आहे. त्यात तुरट लागतात आवळ्यासारखी आंबट नाही. तर काकडाचा जी वाटण किंवा बोंडग्याचा पाला या दोन्हीपैकी एक मस्ट आहे. ते शेवळ्याच्या बरोबरच येते. आता आपण बघूया शेवळं सोलायचं कसं. तर असं हे दिसणारं शेवळं आहे. हे वरची जी साल आहे ते आपण काढायचं आहे. अशा प्रकारे खूपच छान शेवळी मिळालेली आहे मोठी मोठी. अजून एक मी दाखवतो तुम्हाला सोलून. असं सोलायचं आहे. ओके. आणि बरेच जणांची अशी समजूत आहे किंवा गैरसमज म्हणू शकता तुम्ही की हा जो येल्लो पार्ट आहे डार्क कलरचा त्याच्यामुळे शेवळ्याला खाज येते. पण असं काही नाही. एक गोड गैरसमज आहे सर्वांचा. आम्ही जेव्हा शेवळी बनवतो आम्ही बिलकुल हे काढत नाही आणि याच्यात सगटच आम्ही बनवतो. तर आणि बोंडग्याचा पाला आणि काकडं जर असेल तर शेवळ्याला बिलकुल खाज येत नाही. तुम्ही रेसिपी नीट पहा. इन्ग्रेडियंट्स वेगळे जे आपण यूज करतो ते छान प्रकारे रेसिपी त्याचप्रमाणे वापरा तर शेवळ्याला बिलकुल खाज येणार नाही. तर हे भाग बिलकुल काढून फेकायचं नाही आहे. हे पण आपण घेणार आहोत. ही शेवळी सोलून झालेली आहे. पण याचा जो डेट आहे हा जो डेट आहे तो कट करायचा आणि शेवळीचा हा भाग आपण भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत. त्याची डेठ आणि जे सालं आहेत ही त्याचा आपण स्टॉक म्हणू शकतो. स्टॉक म्हणजे थोडं पाणी टाकून उकळायचं आहे आणि त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट निघतो त्याची पण आम्ही एक डिश बनवतो. त्याला उमोणी म्हणतो किंवा तुम्ही शेवळ्याचा सूप म्हणू शकता. तर ते पण आपण रेसिपी बघणार आहोत एका एपिसोडमध्ये. पण त्याच्यासाठी सालं आणि डेठ त्याचा पाणी गरम पाण्यामध्ये उकळवून त्याचा पाणी जो निघेल एक्स्ट्रॅक्ट त्याचा वापर होतो त्याला आम्ही उमोणी म्हणतो. ती पण आपण बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. शेवळी जी आहे आताच बघितली आपण तयारीबद्दल माहिती. पण त्याचा अजून एक मी सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना. शेवळी जी आहे खूप म्हणजे 15 दिवस किंवा 1 महिना फारपर्यंत असते. तर पूर्ण वर्षभर शेवळी खाता यावी म्हणून आम्ही ती वाळवून ठेवतो. अशी अशा प्रकारे बारीक तुकडे करून वाफवून उन्हामध्ये वाळवून ठेवतो किंवा तिला आम्ही फ्रोझन करून पण ठेवतो. त्याला थोडी सौते करतो, थोडी कोमवून घेतो, परतवून तिला फ्रीजमध्ये फ्रोझन करून ठेवतो. म्हणजे वर्षभर ती खाता येते.
कारण आम्हाला शेवळी अतिशय आवडते घरी, आम्ही वर्षभर ती पुरवून पुरवून खातो. फ्रेश पण बनवली जाते पण अशा ड्राईड फॉर्म मध्ये किंवा फ्रोझन फॉर्म मध्ये पण करता येते. तर आजची जी आपली भाजी आहे ती व्हेजिटेरियन बनवून आम्ही त्याचे बरेच प्रकार करतो. नॉनव्हेज बनवून सुकट सोडे किंवा खिमा टाकून पण शेवळी बनवतो. तर आज आपण व्हेजिटेरियन प्रथम प्रकार बघूया, ज्यामध्ये आपण वटाणे टाकून शेवळ्याची भाजी बनवणार आहोत. सगळ्यात पहिले आपण भांडं झापट ठेवलेलं आहे आणि आता तांडलेलं आहे छान. त्यामध्ये तेल टाकूया, अराउंड 3 टेबलस्पून तेल, मोहरी आणि जिरी. तेल गरम झाल्यानंतर आणि मग अख्खा गरम मसाला, दालचिनी, तमालपत्र 2, वेलची 1 हिरवी आणि 2 मिरीचे दाणे हे तेलावर टाकून घ्यायचं. थोडस तडतडलं गरम मसाला, छान एकदम तडतडला का मग पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकूया. छान तडतडले आहेत, आता आपण टाकूया कांदा. हे 2 मोठे कांदे कापलेले आहेत. मोठे कांदे आणि मग त्याच्यानंतर अख्खा लसूण अख्खाच घ्यायचा आहे. लसूण काय पेस्ट वगैरेची गरज नाही, अख्खा लसूणच टाकायचा आहे. साधारण 1 अख्खा लसूण आहे. कांदा आणि लसूण खूप लागतो. आपण जी शेवळी घेतली ती 3 जुड्या आहेत, ज्यात मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या. तसंच छोट्या छोट्या जुड्या अवेलेबल असतात, त्या 3 जुड्या घेतलेल्या आहेत आपण. आणि त्या छान असा थोड्या 1/2 टेबलस्पून ऑइलमध्ये सॉटे करून घेतलेलं आहे. ठीक आहे, थोड्याशा त्याला शिजवायचं आहे तेलामध्ये, परतून घ्यायचे आहे 3 जुड्या शेवळ्यांच्या. ते मावळून थोडे त्याचे साईज कमी होते. आपला आता कांदा होत आलेला आहे गुलाबी कलरवर. आता त्याच्यामध्ये शेवळी टाकायची. त्याच्यानंतर हे बॉईल केलेले वाटाणे टाकायचे. हे परतवून घ्यायचे सर्वसाधारण आणि मग मसाले टाकायचे. आपल्या घरी बनवलेला मसाला हळद, हिंग, धणा पावडर, जिरा पावडर हे त्यात सगळं टाकायचं आणि सारखा परतून घ्यायचं. परतल्यानंतर आता नेक्स्ट जी स्टेप आहे इम्पॉर्टंट स्टेप, त्यामध्ये आपण जी तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये मी जी काकडं दाखवली होती शेवळीच्या बरोबर ती मिळतात, त्याची पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आहे. आणि हा वटाणे जे बॉईल केलेले होते त्याचा पाणी आहे तो फेकायचा नाही आहे, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो. तर आपण जेव्हा पाण्याची गरज पडते त्यावेळेला हाच पाणी यूज करणार भाजीमध्ये टाकण्यासाठी. तर वटाण्याचं जे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती पण राहते आणि चव पण छान येते. तर आपण आता काय टाकणार आहोत? आई आपण आता काकडं वाटलेली टाकणार आहोत. शेवळी बरोबर काकडं आणता ती वाटलेली टाकणार आहोत. काकडाची पेस्ट, जे हिरवं जे फळ असतं त्याची पेस्ट ती करून छान अशी परतून घ्यायची आहे भाजी. छान असा कलर आलाय, शेवळीचा वास खूपच छान येतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतात अर्धी स्मेल मशरूमचा जसा येतो त्याप्रमाणे येतो. आता वाटाण्याचं पाणी घालूया आपण थोडंसं आणि सारखं मिक्स करून घेऊ. करायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाणी ठेवायचं. झाकणावर पाणी ठेवायचं आणि आस्ते आस्ते थोडं थोडं टाकत राहायचं. जास्त पाणी टाकायचं नाही. म्हणजे शेवळी जी आहे ती वाफेवर शिजवायची. थोडस पाणी टाकलेलं आहे आपण शिजवण्यासाठी आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाणी ठेवलेलं आहे आणि गरज असेल तशी थोडं थोडं पाणी आतमध्ये टाकून शिजवून घ्यायची. 10 मिनिटं झालेली आहेत तर शेवळी ऑलमोस्ट शिजलेली असेल. आपण ऑलरेडी परतलेली आहे, वाटाणे पण शिजलेले आहेत. तर 10 मिनिटं शिजवल्यानंतर बघूया त्याला कसं झालंय ते.
तुम्ही बघू शकता पाणी पण वाढलेलं आहे शेवळीमध्ये, खूप वॉटर कंटेंट असतं जसं मशरूम मध्ये असतं तसं, तर त्यामुळे पाणी सुटलेलं आहे आणि शेवळी छान मिळून आलेली आहे. सर्व मसाले पण शिजलेले आहेत, कच्चा पण त्याचं जे असते ते निघून गेलेलं आहे आणि छान शिजलेलं आहे. तर हे जे चार फ्लेवरिंग्स आहेत, ओलं खोबरं, मीठ, गुळ आणि चिंच, आई माझी नेहमी सी सॉल्ट प्रिफर करते. आपण जे रिफाईंड ऑइल जे यूज मीठ जे यूज करतो त्याबद्दल तिला ती हेच प्रिफर करते. आमच्या किचनमध्ये नेहमी हे वापरलं जातं आणि मोस्टली सर्व डिशमध्ये वापरलं जातं हे मीठ. शेवळी छान शिजली आहे, आता सगळं मीठ गुळ वगैरे टाकलेलं आहे. आता त्याला वरण मसाला लसणाची फोडणी द्यायची, ही भाजी तयार. भाजी शिजलेली आहे, आता लास्ट स्टेप बाकी आहे. तर लास्टला आम्ही फोडणी देतो याला. तर तेल तापत ठेवलेलं आहे पळीमध्ये, एक छोटा चमचा तेल आणि 7-8 बारीक लसणाच्या पाकळ्या. तेल छान गरम झालेलं आहे, फोडणी देऊन घेऊ आपण. शेवळी जी आहे ती थोडी खास येते, त्याला जशी आपण सुरणाला खास येते त्याप्रमाणे. तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये चिंच किंवा काकडं जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली होती ती त्याची पेस्ट टाकायची. त्यामुळे काय होते, खास थोडी कमी येते. जसं आपण सुरणाच्या भाजीमध्ये काहीतरी आंबट टाकतो त्याचप्रमाणे. फोडणी तयार झालेली आहे, ती आपण आता ही भाजीमध्ये टाकूया. सुंदर कलर आलेला आहे. शेवळी वाटाण्याची व्हेजिटेरियन भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही बघितली आई स्पेशल, आईची रेसिपी. आईकडे अशा रेसिपीचा खूप सारा खजाना आहे. तर आई तू आम्हाला शेअर करशील का नाही तुझ्या दुसऱ्या शेवळीच्या रेसिपीज? जरूर. आपण बघूया पुढे शेवळीचे बरेच प्रकार, नॉनव्हेज बरोबर, सी फूड बरोबर किंवा भगर जी आम्ही नाश्त्याला बनवतो तिच्या बरोबर शेवळीचे अनेक प्रकार नक्कीच. आणि इम्पॉर्टंट थिंग, प्लीज डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन फॉर नो नोटिफिकेशन. आणि फॉर द रेसिपी प्लीज सी द डिस्क्रिप्शन बॉक्स फॉर मोर डिटेल. थँक्यू सो मच.